मी माझी लोकसभेची तयारी 3 वर्ष अगोदर सुरू केली होती. मी या गोष्टीवर विश्वास ठेवतो की एखाद्या व्यक्तीला खासदार व्हायचा असेल तर एवढा मोठा मतदारसंघ इट कॅन बी कम्प्लीटेड इन 1 मंथ. एका महिन्यात काय माणूस फिरू शकतो? एवढं मोठं क्षेत्रफळ आहे, 750 गाव आहेत. तर मी 3 वर्ष अगोदर ठरवलं की मला लोकसभा लढवायची. मी त्या दृष्टिकोनातून तयारी सुरू केली. मला अपेक्षा होती की माझी तयारी पाहता विजय क्षमतेवर हे सगळे निर्णय होतील. आणि विजय क्षमता म्हणण्यापेक्षा मी म्हणत नाही की मी विनिंग कॅन्डिडेट आहे, पण प्रयत्न कोण करतोय 3 वर्षापासून या गोष्टीला कुठंतरी धरलं जाईल आणि काँग्रेससाठी जागा सुटेल या अपेक्षेने मी काम केलं. मागच्या 3 महिन्यापासून माझे वडील विरोधी पक्षनेते असल्यामुळे त्यांनी NCPकडे 5 वेळेस विनंती केली, त्यानंतर काँग्रेस हायकमांडला 10 वेळेस विनंती केली. आणि आम्ही शेवटी कुठंतरी मागच्या 1 आठवड्यामध्ये मला असं वाटलं की हे फार कदाचित ही जागा सुटणार नाही, म्हणून मी निर्णय घेतला की लोकांना ती संधी दिली पाहिजे की आम्हाला सुशिक्षित माणूस राजकारणात पाहिजे. आणि सुशिक्षित या नात्याने, डॉक्टर या नात्याने, न्यूरोसर्जन या नात्याने मी मागच्या 3 वर्षामध्ये जवळपास 50 आरोग्य शिबिरं घेतले, 75,000 पेशंट तपासले गेले आणि त्यांना मोफत औषधं दिली आणि मोफत ऑपरेशन केले गेले. हे माझ्या मते महाराष्ट्रामध्ये कुणीही पॉलिटिकली केलेलं नाही. राजकारणामध्ये नुसते भाषणं करून चालत नाही, तुम्हाला लोकांचं दुःख समजून घ्यावं लागतं. आणि मी ते 3 वर्षापासून समजलं, लोक माझ्याबरोबर होते आणि लोकांना मतदान टाकायची संधी ही मला जाऊन द्यायची नव्हती आणि म्हणून मला हा निर्णय दुर्दैवाने घ्यावा लागला. तर सुजय विखे हा उद्या लोकसभेचा उमेदवार चांगला आहे का नाही, निवडून येणार का नाही, हा निर्णय एक व्यक्ती कुठल्याही पक्षाचा घेऊ शकत नाही. 18 लाख मतदार आहेत जे ठरवणार आहेत आणि 23 मेला कदाचित हा निर्णय त्यांच्यापुढे येईल. माझ्या आजोबांनी मला शिकवलं की आयुष्यामध्ये कधीही स्वतःचा निर्णय घ्यायची वेळ आली तर तो थांबायचा नाही. तर हे कुटुंबाने मला घडवलेलं आहे, माझ्यामध्ये कुठलाही दोष नाही, माझ्यावर कुठलाही दाग नाही, तर मी का घाबरावं? आणि म्हणून मी माझं व्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करत माझा पक्ष निवडला. मला वाटलं की भारतीय जनता पार्टीमध्ये माझं भविष्य आहे. माझा निर्णय आता झाला, त्यामुळे त्याच्यातून मी मागे येऊ शकत नाही. आमची बांधिलकी ही समाजाशी आहे. विखे पाटील कुटुंबाची बांधिलकी ही सर्वसामान्य लोकांशी आहे. पक्ष लोकांना एक गोष्ट दिसते की हे पक्ष बदलतात, पण तुम्ही ही गोष्ट का पाहत नाही की इतक्या वेळेस पक्ष बदलून देखील आमचं मताधिक्य तेवढंच राहतं. शेवटी आमच्यावर जर लोकांचा आक्षेप असेल आणि आम्ही जर संधी साधू असलो आणि लोकांच्या मनात असेल की हे स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलतात, तर लोकांनी निवडणुकीमध्ये मतदानातून कौल देऊन आम्हाला का 50 वर्ष आमच्या कुटुंबाला पक्ष बदलल्यावर देखील सातत्याने तेवढंच मताधिक्य दिलं? याचा अर्थ असा आहे की आम्ही समाजकारणामध्ये वावरत असताना सामाजिक बांधिलकी ठेवून काम करतो, गरिबांचे प्रश्न सोडवतो आणि म्हणून लोकांसाठी आम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय ते अतिशय आपुलकीने मान्य करतात आणि म्हणून त्या गोष्टीचा फटका आम्हाला कधीही राजकारणामध्ये बसत नाही. मी तुम्हाला सांगतो, जर मला पक्षच बदलायचा असेल किंवा मला काँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षाचा विचार करायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीपेक्षा दोन्ही पक्षांमध्ये जर मला निवड करायची असेल तर मी ते भारतीय जनता पार्टी निवडतो. एखाद्या पक्षात गेल्यामुळे सगळी आयडियोलॉजी आपण फॉलो करतो असं नाही आहे. मी भारतीय जनता पार्टीचे डेव्हलपमेंट आयडियोलॉजी आणि नॅशनल सेक्युरिटीची आयडियोलॉजी मला आवडली, म्हणून त्या 2 आयडियोलॉजीजवर त्यांच्याबरोबर आहे. कदाचित त्यांची इतर काय आयडियोलॉजी असतील जे माझ्या मनामध्ये मेळ खात नसतील, पण प्रत्येक पक्षाला चांगल्या आणि वाईट गोष्टी असतातच. असं नाही की सगळे पक्ष सर्वगुण संपूर्ण असतात, पण डेव्हलपमेंट आणि नॅशनल सिक्युरिटीचे 2 मुद्दे जे काही भारतीय जनता पार्टीने मागच्या काही कालावधीमध्ये प्रोजेक्ट केले जनतेसमोर युवकांच्या पुढे, त्या गोष्टी माझ्या मनाला खरं भावल्या आणि त्या ह्याच 2 आयडियॉलॉजीमुळे मी त्यांच्यामध्ये गेलो. राधाकृष्ण विखे पाटील हे राज्याचे विरोधी पक्षनेते गेले 4.5 वर्ष त्यांनी प्रामाणिकतेने काम केलं, लोकांमध्ये गेले, पक्षाची भूमिका प्रामाणिकतेने मांडली आणि प्रत्येक वेळेस पक्षाने जो त्यांना पद दिलं त्याचा त्यांना न्यायपूर्ण दिलेला आहे, पक्ष वाढीचं काम केलं. अशा प्रामाणिक माणसाला ज्यांनी प्रामाणिकतेने पक्षाचं काम केलं अशा माणसाचा निर्णय पक्षाने काय घ्यावा हा त्या पक्षाचा निर्णय आहे. पक्षाने उद्या कदाचित निर्णय घेतल्यावर पुढची वाटचाल किंवा त्यांच्या पाठीमागे मी उभं राहील नाही राहील हा चर्चेचा मुद्दा नाही आहे. मुलगा या नात्या माझ्या वडिलांच्या पाठीमागे मी कुठल्याही परिस्थितीमध्ये उभं राहायचं माझं कामच आहे आणि मुलगा या नात्याने वडील माझ्या पाठीशी एक नातं म्हणून उभं राहतील. पक्ष म्हणून जर आज उभं राहत नसतील तर त्या गोष्टीला आपण काही करू शकत. मला दुःख होईल जर पक्षाने अशी कारवाई केली आणि माझ्यामुळे माझे वडील जर अडचणीत आले तर मला निश्चित या बाबतीत मनाला दुःख लागेल. पण जर माझ्यामुळं वडील अडचणीत असतील तर माझी जबाबदारी त्यांना त्या अडचणीतून बाहेर काढायची. वडिलांची विधानसभा मीच मॅनेज करत होतो अगोदर, त्यामुळं माझे वडील माझ्या प्रचाराला येणार नाहीत हे मलाही माहिती आहे, कारण की पक्षाचे बंधनं असतील, अडचणी असतील. पण फक्त माझे वडील म्हणून माझं कुटुंब नाही आहे, माझं संघटन फार मोठं आहे. गेले 3 वर्षामध्ये मी फार मोठं संघटन बांधलं. माझे मित्र आहेत, माझे
भावासारखे सगळे युवक आहेत, ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत माझ्या आजोबांचे, ज्यांना माझ्या मी आजोबांच्या रूपामध्ये पाहतो, वडिलांच्या रूपामध्ये असणारे अनेक कार्यकर्ते, फार मोठं कुटुंब आहे. आम्ही दोन लोन वेगळ्या पक्षाचे असो म्हणजे आम्ही भांडलं पाहिजे असं कुठं लिहिलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक जेंटलमॅन माणूस आहेत, अतिशय आपुलकीने वागणूक देतात. मी याचा अनुभव गेल्या मागच्या एक महिन्यामध्ये घेतला की मला वाटतं की असा व्यक्ती महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून एक फार वेगळं नेतृत्व महाराष्ट्राला मिळालेलं आहे. अशा व्यक्तीमध्ये त्यांच्या स्वभावामध्ये कुठं मला दोष दिसला नाही. आणि एक मित्र म्हणून माझ्या वडिलांचा स्वभाव आणि त्यांचा भाव सारखा आहे की जे राजकारणामध्ये विकासाचा दृष्टिकोन ठेवून राजकारण करतात, कुरुघोडीचं राजकारण नाही किंवा मनामध्ये कुठलीही वेगळी वैचारिकता नाही आणि म्हणून विचार जुळतात म्हणून ते मित्र आहेत. पण पक्ष या नात्याने दोघांनीही एकामेकाच्या विरोधात प्रामाणिकतेने आपल्या आपल्या पक्षाची भूमिका बजावली या बाबतीत कुठली संदिग्ध नाही. पवारसाहेब एवढे ज्येष्ठ नेते आहेत महाराष्ट्राचे, त्याच्यामध्ये मी त्यांच्यावर टीका करणं इथपर्यंत माझी पात्रता नाही. निश्चित त्यांनी जे काही माझ्या आजोबांचा उल्लेख केला जे आज हयात नाही, माझ्या मते एखादा व्यक्ती या जगातून गेल्यानंतर त्यांच्यावर टीका केली गेली नाही पाहिजे या वैचारिकतेचा मी आहे. ठीक आहे, तो माझं मत असेल कारण की ते माझ्या कुटुंबात झालेली आहे. पण त्यांनी माझ्या आजोबांबरोबर केलेलं वक्तव्य यांनी मी 100% मनाने आणि हृदयामध्ये फार मला दुःख झालेलं आहे हे मी तुम्हाला आवर्जून सांगेल. भारतीय जनता पार्टीने मला प्रवेश दिला यासाठी नाही की सुजय विखे हा विरोधी पक्षनेत्याचा मुलगा आहे. लक्षात घ्या की याचं उत्तर मी जसं म्हटलो की 23 मेला जास्त सोयीस्कर द्यायचं ठरेल की त्यांनी माझ्यामध्ये काय पाहिलं आणि त्यांना काय माझ्यामध्ये वाटलं किंबहुना त्यांना सुजय विखे हा का हवासा झाला याचं उत्तर आज देण्यापेक्षा माझ्या मते 23 मेला सर्वसामान्य जनता याचं उत्तर देईल. दिलीप गांधी साहेब गेले 15 वर्ष खासदार राहिले, अतिशय कार्यक्षम आहेत, चांगलं काम आहे त्यांचं आणि लोकांचं फार मोठं जनाधार असेल. पण पक्षाने मला प्रवेश दिला, मी त्यांना जाऊन भेटणार आहे की नेमकी काय गैरसमज आहे आणि शेवटी वडीलधारी माणसं आहेत त्यांचा समज गैरसमज काढण्याचा प्रयत्न मी निश्चित करेल. आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यामुळं इतर सगळे जे आमदार आहेत सगळे आमदार हजर होते, सगळे तालुका अध्यक्ष हजर होते, मुख्यमंत्री साहेब होते, प्रदेशाध्यक्ष होते, तर माझ्या मते सगळे आमदार आणि सगळे विधानसभेचे संभाव्य उमेदवार देखील ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता नाही आहे असे सगळे लोक हजर असताना एकजुटीने आम्ही सगळे मला आशीर्वाद देतील असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. त्यामुळे मला वाटत नाही की फार पक्षाचं अंतर्गत राजकारण हाताळायला मला अडचण येईल.